हेलो फ्रेंड्स, वी हैव ऑलरेडी स्टार्टेड विथ हायवे इंजिनिअरिंग सब्जेक्ट. ठीक आहे, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण हायवे इंजिनिअरिंगच्या बेसिक डेफिनेशन्स आणि हायवे इम्पॉर्टन्स बघितला होता. ठीक आहे, तर ह्या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे बघणार आहे. ठीक आहे, आता अगोदर तर आपण जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे म्हणजे काय हे एकदा समजून घेऊ. तर कोणताही हायवे आपण ज्यावेळेस कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळेस आपण त्या हायवेची किंवा त्या रोड सर्फेसची जी जिओमेट्री आहे, ठीक आहे, जिओमेट्री इन द सेन्स ज्या डायमेन्शन्स आहेत, ठीक आहे, ज्या लेन्थ्स आहेत, विड्स आहेत रोड सर्फेसच्या, ठीक आहे, तर रोड सर्फेसची जे डायमेन्शन आहे ते एका स्पेसिफिक लिमिटमध्येच आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. ठीक आहे, तुम्ही म्हणजे नॅशनल हायवे कन्स्ट्रक्ट करताय की स्टेट हायवे कन्स्ट्रक्ट करताय, ठीक आहे, तर त्याच्यावर डिपेंड आहे की तुमचे स्पेसिफिकेशन्स कसे तुम्हाला ठेवायचे आहेत. ठीक आहे, तर ते त्याच्यावर डिपेंड आहे. तर त्याला आपण जनरली हे जे डायमेन्शन्स आहेत तुमच्या रोड सर्फेसचे, ठीक आहे, तर जे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स म्हणजेच त्या डायमेन्शन्स कोणत्या स्पेसिफिक लिमिटमध्ये पाहिजे तर त्यालाच आपण जिओमेट्री डिझाईन ऑफ हायवे असं म्हणतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा, पहिली स्लाईड बघू आपण. हा इथे एक पहिल्या स्लाईडमध्ये मी एक फिनिश रोड सर्फेस जो ऑपरेशनमध्ये आलेला आहे, ठीक आहे, म्हणजे एकदम कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी, पूर्ण कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट झाल्याच्या नंतर एक फिनिश रोड सर्फेस ज्यावेळेस ऑपरेशनमध्ये येतो त्यावेळेस तो असा ऑपरेट होतो आणि आपल्याला आढळून येतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये हे जे कंपोनंट्स आहेत म्हणजे याच्यामध्ये शोल्डर दिसतं आहे आपल्याला, अलाइनमेंट दिसतं आहे, त्यानंतर याला हा जो मिडल पोर्शन आहे याला मिडियन म्हणता तुम्ही, ठीक आहे, ह्या ठिकाणी स्पीड लिमिट आहे. तर हे जे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत ते वेगवेगळे बेसिक कंपोनंट्स रोड सर्फेसचे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट स्लाईडमध्ये बघा, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ जिओमेट्रिक डिझाईन. ठीक आहे, हाऊ डज इट इम्पॉर्टंट फॉर युअर कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्याच्यामध्ये जिओमेट्रिक डिझाईनचं काय इम्पॉर्टन्स आहे ते आपण याच्यामध्ये बघू. तर सो यू कॅन रीड इट हियर, द जिओमेट्रिक डिझाईन ऑफ हाय डील्स विथ द डायमेन्शन्स अँड लेआउट. ओके, सो डायमेन्शन्स अँड लेआउट ऑफ विजिबल फीचर्स ऑफ द हायवे सच ॲज अलाइनमेंट, साईड डिस्टन्स अँड इंटरसेक्शन. ओके, सो हाऊ डज युअर डायमेन्शन्स अँड लेआउट ऑफ विजिबल फीचर्स विल लुक लाईक ऑर विल फंक्शन. ओके, सो दीज डायमेन्शन्स अँड लेआउट इज नथिंग बट युअर डील्स विथ जिओमेट्रिक डिझाईन. ओके, देन then the main objective of highway design is to provide optimum efficiency. Okay, what is the main reason or main objective of providing geometric design of highway is to provide optimum efficiency in traffic operations. Okay, with maximum safety at reasonable cost. Optimum efficiency manje traffic operations je ahet te efficiency sobat kashe carry out hou shaktat, तर ते कॅरी आउट होण्यासाठी किंवा मग ॲक्सिडेंटचा जे चान्सेस असतात ते कमी करण्यासाठी, ते रिड्यूस करण्यासाठी जिओमेट्रिक डिझाईन ही इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, कोणताही रोड सर्फेस किंवा कोणताही रोड कन्स्ट्रक्शन करता वेळेस हे जे डायमेन्शन्स आहेत किंवा जो लेआउट आहे तो लेआउट जर इफिशियंट वेमध्ये जर कन्स्ट्रक्ट केला तरच आपल्याला त्या रोड सर्फेसची मॅक्सिमम इफिशियन्सी आपण अचीव करू शकतो. ठीक आहे, मॅक्सिमम इफिशियन्सी म्हणजे काय, इन द इफिशियंट वे वी कॅन ट्रॅव्हल ऑन दॅट पर्टिक्युलर रोड सर्फेस. ठीक आहे, अँड त्यासोबतच मॅक्सिमम सेफ्टी ॲट रिझनेबल कॉस्ट. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन करता वेळेसच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की आपल्या कन्स्ट्रक्शनची किंवा आपल्या प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे ती मिनिमम राहील. ठीक आहे, एका रिझनेबल कॉस्टमध्येच आपण ह्या सगळ्या ज्या फॅसिलिटीज ड्रायव्हर्सला किंवा ट्रॅफिक ऑपरेशनला अवेलेबल करून देतो आहे त्या सगळ्या फॅसिलिटीज या एका रिझनेबल कॉस्टमध्ये आपण कशा इफिशियंटली प्रोव्हाइड करून देऊ शकतो याच्यासाठी आपण जिओमेट्रिक डिझाईन ही कन्सिडर केलेली असते. ठीक आहे, देन
ज्योमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे डील्स विथ दी फॉलोइंग एलिमेंट्स. ओके, सो फर्स्ट एलिमेंट विल बी क्रॉस सेक्शन एलिमेंट्स, साइड डिस्टन्स कन्सिडरेशन्स, हॉरिजेंटल अलाइनमेंट डिटेल्स, वर्टिकल अलाइनमेंट डिटेल्स अँड इंटरसेक्शन एलिमेंट्स. ठीक आहे, सो वी विल डील विथ ऑल दीज फॉलोइंग एलिमेंट्स वन बाय वन. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली या व्हिडिओमध्ये क्रॉस सेक्शन एलिमेंट्स पर्टिक्युलरली या स्लाईडबद्दल डिस्कस करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण साईड डिस्टन्स, हॉरिझॉन्टल अलाइनमेंट, व्हर्टिकल अलाइनमेंट, इंटरसेक्शन एलिमेंट्स याचे डिस्कशन पुढच्या व्हिडिओमध्ये करू. ठीक आहे, तर पर्टिक्युलरली आपण क्रॉस सेक्शन एलिमेंट्स आता समोर बघू. ठीक आहे, तर बघा क्रॉस सेक्शन एलिमेंट्स, सो युअर धिस सेशन कन्सिस्ट ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन्क्लूड सम ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स. सो क्रॉस सेक्शन एलिमेंटमध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी राईट ऑफ वे, देन कॅरेज वे, कॅम्बर, त्याला आपण क्रॉस स्लोप पण म्हणतो, त्यानंतर कर्ब्स, रोड मार्जिन्स. ठीक आहे, आता रोड मार्जिन्समध्ये आपण शोल्डर, पार्किंग लेन्स, बस बेज, सर्व्हिस रोड्स, फुटपाथ अँड गार्ड रेल्स. ठीक आहे, नेक्स्ट आता हे बघा, हे स्लाइड्समध्ये आपण बघू शकतो कॅरेज वे. ठीक आहे, त्यानंतर कर्ब, देन शोल्डर, साइड वॉक, फुटपाथ. आता हे जे कंपोनंट्स आहेत हे जनरली क्रॉस सेक्शन एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, आपला जो रोडचा क्रॉस सेक्शन असतो, जो जी क्रॉस सेक्शन इन शॉर्ट आपली जी विड्थ आहे, रोडची जी विड्थ असते, त्या रोडच्या विड्थच्या पोर्शनमध्ये कोणकोणते कंपोनंट्स आपण कोणकोणत्या स्पेसिफिकेशनसोबत अवेलेबल करून देतो आहे ट्रॅफिकसाठी. ठीक आहे, बेसिकली या गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे किंवा स्टडी करणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी राईट ऑफ वे. ठीक आहे, राईट ऑफ वे इज द एरिया ऑफ लँड अक्वायर्ड फॉर द लँड अलॉन्ग इट्स अलाइनमेंट. ठीक आहे, आता तुमची जी अलाइनमेंट आहे, ठीक आहे, याच्यासाठी पूर्ण अलाइनमेंट म्हणजे जिथपर्यंत आपल्याला रोड कन्स्ट्रक्शन करायचं आहे ती जी लँड आपल्याला अवेलेबल आहे त्या लँडसाठी त्या लँड सोबत आपण कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज किंवा कोणकोणते पॅरामीटर्स त्या रोड सर्फेसवर अवेलेबल करून देणार आहे, तर तेवढा पर्टिक्युलर जो वे असतो त्याला आपण राईट ऑफ वे असं म्हटलेलं असतं. ठीक आहे, यू कॅन सी हिअर इट इज राईट ऑफ वे इज द डिस्टन्स बिटवीन बाउंड्री स्टोन्स ऑफ रोड ऑन आयदर साईड ऑफ रोड. ठीक आहे, याच्यामध्ये आपण तुम्ही इथे बघू शकता या नेक्स्ट स्लाईडमध्ये हा जो पोर्शन आहे तुमचा राईट ऑफ वेचा, ठीक आहे, हा राईट ऑफ वेचा पोर्शन तुमचा हा जो बाउंड्री स्टोन आहे, ठीक आहे, ही जी बाउंड्री आहे किंवा लास्ट जो पोर्शन आहे रोड सर्फेसचा आयदर साईडला, ठीक आहे, तर दोन्ही साईडच्या लास्टचा जो स्टोन असतो त्याच्यामध्ये जो डिस्टन्स असतं त्याला तुम्ही राईट ऑफ वे म्हणता. ठीक आहे, किंवा लँड ऑफ विड्थ पण म्हणता तुम्ही, विड्थ ऑफ लँड. ठीक आहे, विड्थ ऑफ लँडसुद्धा तुम्ही राईट ऑफ वेला म्हणू शकता. त्याच्यामध्ये तुमचा कॅरेज वे इन्क्लूड असतो, त्यानंतर साईड वॉक इन्क्लूड असतो, त्यानंतर शोल्डर पण यामध्ये इन्क्लूड असतं. ठीक आहे, सो ओव्हरऑल विड्थ ऑफ युअर रोड सर्फेस यू कॅन से राईट ऑफ वे. ठीक आहे, तर बघा राईट ऑफ वे याच्यामध्ये ह्या ज्या राईट ऑफ वे आहे किंवा मग तुम्ही रोड विड्थ पण म्हणू शकता याला, तर ह्या ज्या रोड विड्थ्स आहेत ह्या तुमच्या रोडच्या कॅटेगरीनुसार व्हॅरी होतात. यू कॅन सी हिअर इन धिस पर्टिक्युलर स्लाईड the roadway width is 45 meter, ठीक आहे, for national highway and state highway and for plain and rolling terrain. ठीक आहे, त्यानंतर नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेज असेल तर माउंटनस आणि स्टीप टेरेनमध्ये 24 meters. ठीक आहे, सो वी कॅन स्टडी ॲज पर धिस टेबल अँड वी कॅन प्रोव्हाइड दी लँड विड्थ ऑर रोडवे विड्थ अकॉर्डिंग टू धिस पर्टिक्युलर टेबल. ठीक आहे, देन नेक्स्ट क्रॉस सेक्शन एलिमेंट इज फॉर्मेशन विड्थ. ओके, सो फॉर्मेशन विड्थ इज द टॉप विड्थ ऑफ हायवे एम्बँकमेंट ऑर द बॉटम विड्थ ऑफ कटिंग एक्सक्लूडिंग द साइन ड्रेन. ठीक आहे, जोपर्यंत ज्या पोर्शनपर्यंत आपल्याला फॉर्मेशन करायचं आहे आपल्या रोड सर्फेसचं, ठीक आहे, ती कम्प्लीट जी विड्थ असते त्या विड्थला आपण फॉर्मेशन विड्थ असं म्हणू शकतो. ठीक आहे, सो फॉर्मेशन विड्थ इन्क्लूड्स युअर विड्थ ऑफ कॅरेज वे अँड विड्थ ऑफ शोल्डर. ठीक आहे, सो दीज टू पोर्शन्स
आर इन्क्लुडेड इन युअर फॉर्मेशन विड्थ. ओके, सो फॉर्मेशन विड्थ, फॉर्मेशन विड्थच्या ज्या विड्थ आहेत त्या पण तुमच्या रोडच्या कॅटेगरीनुसार व्हॅरी होतात. ठीक आहे, त्या तुम्ही ह्या टेबलमध्ये चेकआउट करू शकता. ओके, देन नेक्स्ट कॅरेज वे. ओके, सो कॅरेज वे यू कॅन सी इन दिस पिक्चर द विड्थ ऑफ पेवमेंट वे ऑन विच व्हेकल्स ट्रॅव्हल इज कॉल्ड एज कॅरेज वे. ओके, सो यू कॅन सी इन दिस पर्टिक्युलर पिक्चर फ्रॉम धिस पोर्शन फ्रॉम धिस पोर्शन टू धिस पोर्शन. ओके, यू कॅन से द विड्थ ऑफ पेवमेंट ऑन विच व्हेकल ट्रॅव्हल. ठीक आहे, आता ह्या फॉर्मेशन विड्थवर असा पर्टिक्युलर जो पोर्शन असतो ज्याच्यावर तुमचं व्हेकल हे ट्रॅव्हल करणार आहे, ठीक आहे, ज्याच्या बाहेर तुम्ही जाऊ नाही शकत. ठीक आहे, इट इज नॉट परमिटेड टू ट्रॅव्हल बियॉन्ड धिस येल्लो लाईन. ठीक आहे, तर हा जो येल्लो लाईनचा पोर्शन तुम्हाला इथं दिसतोय, तर येल्लो लाईनच्या मधला जो पोर्शन आहे ज्याच्यावरून ॲक्च्युअल तुम्ही व्हेकल ड्राईव्ह करणार आहे, तर त्या पर्टिक्युलर पोर्शनला तुम्ही कॅरेज वे म्हणू शकता. ठीक आहे, द पोर्शन ऑन विच युअर व्हेकल कॅरीज फॉरवर्ड. ओके, सो यू कॅन सी इन दिस पिक्चर. आता हे जी कॅरेज वे आहे, तर कॅरेज वेला तुम्ही पेवमेंट विड्थ पण म्हणू शकता. ठीक आहे, तर या हा जो कॅरेज वे आहे याची जी विड्थ आहे ती तुमचा जो रोडचा क्लास असतो, ठीक आहे, तर त्या क्लासनुसार व्हॅरी होते. ठीक आहे, आता रोडचा क्लास म्हणजे काय, रोडच्या क्लासमध्ये एकतर फर्स्ट रोडचा क्लास म्हणजे तुमच्या ज्या लेन्स असतात, ठीक आहे, रोडच्या लेन्सनुसार आपला रोडचा क्लास हा डिसाईड करत असतो आपण. तर त्याच्यामध्ये बघा, जर रोडमध्ये सिंगल लेन असेल, ठीक आहे, सिंगल लेन, तर सिंगल लेन रोडसाठी विड्थ जी आहे तुमच्या रोडची विड्थ ती 3.75 मीटर असते. ठीक आहे, त्यानंतर टू लेन विड्थ, त्याच्यामध्ये रेज कर्व जर असतील, ठीक आहे, नाही रेज कर्व नसतील तुमचे, ठीक आहे, कर्वचा जो पोर्शन असतो, ठीक आहे, तो जर अवेलेबल नसेल तर त्या रोड सर्फेसची विड्थ ही 7 मीटर असते. ठीक आहे, अँड इफ यू हॅव टू लेन्स विथ रेज कर्व्स देन यू हॅव टू प्रोव्हाइड युअर रोड विड्थ ॲज 7.5 मीटर. ओके, अँड मल्टी लेन पेवमेंट्स, ठीक आहे, मल्टी लेन पेवमेंटचा जो रोड सर्फेस असतो तिथं पर लेनसाठी तुम्हाला 3.5 मीटर एवढी विड्थ एका लेनसाठी द्यायची. ठीक आहे, एक पर्टिक्युलर जी लेन असते त्या प्रत्येक लेअरची लेनची जी विड्थ आहे ती 3.5 मीटर एवढी मिनिमम असावी लागते. ठीक आहे, फॉर मल्टी लेन पेवमेंट रोड्स. ओके, देन वी कॅन सी हियर अकॉर्डिंग टू IRC स्पेसिफिकेशन्स. ठीक आहे, IRC मीन्स इंडियन रोड काँग्रेस. ओके, तर इंडियन रोड काँग्रेस जी इन्स्टिट्यूट आहे आपली, ते रोडचं ज्या स्पेसिफिकेशन्स आहे, जे जिओमेट्रिक डिझाईनबद्दल आपण बोलतो आहे, ज्या तुमच्या लेंथ आणि विड्थ किंवा जे पण पॅरामीटर्स इन्क्लूड असतात रोड हायवेमध्ये, ठीक आहे, तर त्याचे जे स्पेसिफिकेशन्स आहे ती IRC कमिटी ठरवत असते. ठीक आहे, तर त्यांच्या स्पेसिफिकेशन्सनुसार तुम्ही इथे बघू शकता की सिंगल लेन रोडमध्ये तू मॅक्सिमम जी लेन विड्थ असते, ठीक आहे, सो मॅक्सिमम लेन विड्थ फॉर सिंगल लेन रोड इज 3.75 मीटर. ठीक आहे, सिंगल लेनसाठी. ठीक आहे, तर मॅक्सिमम, आणि इथे तुम्ही हे पण बघू शकता की एका व्हेकलची जी विड्थ आहे, ठीक आहे, ती जास्तीत जास्त 2.44 मीटर एवढी असावी लागते. म्हणजे ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ठीक आहे, आपल्या MIDC ज्या फोर व्हीलर कंपनीज आहेत, तर फोर व्हीलर कंपनीजना एक इन्स्ट्रक्शन दिलेलं असते की तुमची जी विड्थ आहे, व्हेकलची विड्थ आहे, ती जास्तीत जास्त 2.44 मीटर एवढी पाहिजे. ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त जर विड्थ मॅन्युफॅक्चर झाली तर ते व्हेकल रोड सर्फेसवर अलाउड केल्या जात नाही. ठीक आहे, सो यू कॅन से 2.44 मीटर इज द मॅक्सिमम विड्थ ऑफ अ व्हेकल अँड 0.68 मीटर इज द मॅक्सिमम मार्जिन ऑर शोल्डर प्रोव्हाइडेड ऑन आयदर साईड ऑफ अ सिंगल लेन रोड. ठीक आहे, तर हे दोन्ही साईडचे जर मिळून तुम्ही ॲडिशन केली तर ती जी विड्थ आहे सिंगल लेन रोडसाठी ती 3.75 मीटर एवढी येते जनरली. ठीक आहे, यू कॅन सी युअर. त्यानंतर डबल लेन रोड सर्फेससाठी, डबल लेन रोड सर्फेससाठी म्हणजे याच्यामध्ये डबल लेन म्हणजे एका टायमाला तुम्ही दोन व्हेकल याच्यावरून पास करू शकता. ठीक आहे,
तर याची जी विड्थ आहे कॅरेज वे विड्थ ही 7 मीटर एवढी असते, ठीक आहे, ज्यावेळेस तुमचे कप्स अवेलेबल नसतात. आणि ज्या ठिकाणी कप्स अवेलेबल असतात त्या ठिकाणी डबल लेन रोडची विड्थ ही 7.5 मीटर एवढी तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. याच्यासाठी तुम्ही ह्या हा जो टेबल आहे याच्यामध्ये बघू शकता की कॅरेज वे विड्थ सिंगल लेनसाठी, सिंगल लेन रोडसाठी कॅरेज वे विड्थ ही 3.75 मीटर, टू लेन रोड्स वेअर नो कर्व्स ऑफ ओव्हर हेड, सॉरी फॉर टू लेन रोड्स वेअर नो कर्व्स आर प्रोव्हाइडेड देन कॅरेज वे विड्थ इज मिनिमम 7 मीटर्स, ओके, अँड फॉर टू लेन रोड्स विथ रेज कर्व्स देन द कॅरेज वे विड्थ इज 7.5 मीटर, ओके, अँड इंटरमिजिएट कॅरेजसाठी विड्थ ही 5.5 मीटर आपण जनरली कन्सिडर करतो. आणि जे मल्टी लेन रोड्स असतात त्याच्यामध्ये 3.5 मीटर विड्थ ही पर लेनसाठी आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. त्यानंतर इथे साईडला आपण हे जे बघतो आहे हाऊ टू फाईंड रोड ऑर हायवे विड्थ, ठीक आहे, एखाद्या पर्टिक्युलर हायवेची जी विड्थ आहे ती तुम ज्यावेळेस कर्व पोर्शन असतो तर त्या कर्व पोर्शनवर तुमची जी कर्वची रेडियस आहे त्याच्यानुसार एक्स्ट्रा विड्थ तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागतं, ठीक आहे. एक्स्ट्रा वाइडनिंगचा जो पोर्शन असतो त्या ठिकाणी तुम्हाला जनरली तुमच्या रेडियस ऑफ कर्वनुसार तुम्हाला एक्स्ट्रा विड्थ ही प्रोव्हाइड करावं लागते, ठीक आहे, ते कर्व मेंटेन करण्यासाठी किंवा त्या कर्ववरून व्हेइकल इझिली किंवा इफिशियंटली स्मूथ होण्यासाठी हा जो एक्स्ट्रा विड्थचा जो पोर्शन आहे तो ह्या टेबलनुसार आपण जनरली अवेलेबल करून देतो, ठीक आहे, ट्रॅफिकसाठी. तर त्याच्यामध्ये बघा इथं तुम्ही टेबलवर बघू शकता की अप टू 40 मीटर जर रेडियस असेल कर्वची तर त्या ठिकाणी एक्स्ट्रा विड्थ ही 1.5 मीटर जनरली प्रोव्हाइड केले जाते. 41 टू 60 मीटरसाठी 1.2 मीटर, 61 ते 100 मीटरसाठी 0.9 मीटर, अँड 101 टू 300 मीटरसाठी 0.6 मीटर. आणि जर रेडियस जर कर्वची जी रेडियस आहे, ठीक आहे, कर्वची जर रेडियस ही ग्रेटर दॅन जर 300 मीटर असेल तर नो नीड ऑफ एक्स्ट्रा विड्थ हॅव टू बी प्रोव्हाइडेड, ठीक आहे. दिस इज अकॉर्डिंग युअर IRC स्पेसिफिकेशन्स, ओके. देन दिस इज ऑल अबाउट युअर कॅरेज वे विड्थ अँड इट्स स्पेसिफिकेशन्स, ओके. देन नेक्स्ट कंपोनंट ऑर नेक्स्ट एलिमेंट ऑफ क्रॉस सेक्शन, ठीक आहे, विल बी युअर कॅम्बर. सो कॅम्बर इज नथिंग बट युअर क्रॉस स्लोप, ठीक आहे. क्रॉस स्लोप यू कॅन से द स्लोप प्रोव्हाइडेड टू द रोड सर्फेस इन द ट्रान्सवर्स डायरेक्शन टू ड्रेन ऑफ द रेन वॉटर, ठीक आहे. याचं मेन पर्पज काय, जे रेन वॉटर असतं, ठीक आहे, पावसाचं जे पाणी असतं पाऊस पडल्याच्या नंतर ते पावसाचं पाणी रोड सर्फेसच्या खाली ड्रेन आउट इझिली होण्यासाठी हा जो स्लोप आपण प्रोव्हाइड करतो आहे त्या स्लोपला आपण जनरली कॅम्बर म्हणतो किंवा क्रॉस स्लोप म्हणू शकतो. तर क्रॉस स्लोप आपण 1:1 या अशा प्रकारच्या स्केलमध्ये आपण इंडिकेट करू शकतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा इथं तुम्ही स्लाईडमध्ये बघू शकता की हा जो पोर्शन आहे क्राऊनचा, ठीक आहे, हा जो पोर्शन आहे क्राऊनचा, ठीक आहे, हा जो हायेस्ट पोर्शन असतो तुमच्या रोड सर्फेसचा जो मिडलचा तो हायेस्ट जो पॉईंट असतो त्याला आपण क्राऊन म्हणतो. आणि या ही जी कॉन्वेक्झिटी आपण प्रोव्हाइड केलेली, ठीक आहे, आयदर साईडला रोडच्या आयदर साईडला ही जी कॉन्वेक्झिटी प्रोव्हाइड केलेली आहे या कॉन्वेक्झिटीलाच आपण कॅम्बर किंवा क्रॉस स्लोप असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. याची एकच मदत होते की ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस पावसाचं पाणी हे रोड सर्फेसवर न राहता ते दोन्ही साईडला रोडच्या वाहून जातं आणि जे डॅमेजेस व्हायचे चान्सेस असतात ते कमी होतात, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की वॉटर जर सॅच्युरेट झालं रोड सर्फेसवर तर ते वॉटर जर एंटर झालं रोड सर्फेसमध्ये तर तो रोडला डॅमेज करण्यासाठी कारणीभूत ठरतं, ठीक आहे. तर हे जे डॅमेज आहे रोड सर्फेसचं ते डॅमेज टाळण्यासाठी आपण क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर हा रोड सर्फेसवर प्रोव्हाइड केला जातो, ठीक आहे. त्यानंतर कॅम्बर प्रोव्हाइड हा तीन टाईपच्या कॅम्बरमध्ये प्रोव्हाइड करण्यात येतो, ठीक आहे. तर ते आपण ह्या स्लाईडमध्ये बघू, ठीक आहे. तर इथे बघा जे कॅम्बरचे जे जर आपण ॲडव्हान्टेजेस बघितले तर कॅम्बरचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, द सर्फेस प्रोटेक्शन इस्पेशली फॉर ग्रॅव्हल अँड बिटुमिनस रोड्स, ठीक आहे. सर्फेस प्रोटेक्ट करतं जर बिटुमिनस रोड असेल किंवा ग्रॅव्हलचा रोड असेल तर त्या ठिकाणी
कॅम्बर हा खूप गरजेचा असतो. ठीक आहे, सबग्रेड प्रोटेक्शन, प्रॉपर ड्रेनेज. ठीक आहे, जे आपण डिस्कस केलं की वॉटर हे इझिली ड्रेन आउट होण्यासाठी आपण कॅम्बर हा प्रोव्हाइड केलेला असतो. ठीक आहे, अँड क्विक ड्राइंग ऑफ पेवमेंट. ठीक आहे, क्विक जर पेवमेंट ओलं जरी झालं तरी ते क्विक ड्राय होण्यासाठीसुद्धा आपण कॅम्बर हा प्रोव्हाइड केलेला असतो. ठीक आहे, तर कॅम्बरचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत, जर IRC जे दिलेले स्पेसिफिकेशन्स आहेत ते आपण याच्यामध्ये बघू शकतो. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, हा जो कॅम्बरचा कॅम्बरची जी व्हॅल्यू आहे किंवा जो क्रॉस स्लोप आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे तो तुमच्या रेनच्या इंटेन्सिटीवर डिपेंड असतो. ठीक आहे, तर रेनची इंटेन्सिटी आणि रोडचा सरफेस, ठीक आहे, या दोन गोष्टींवर कॅम्बरची जी व्हॅल्यू आहे, कॅम्बरचा जो स्लोप आहे तो डिपेंड असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये इथं तुम्ही बघू शकता, काँक्रीट किंवा बिटुमिनचा जो रोड सरफेस असेल आणि तो रोड सरफेस हा हेवी रेन किंवा हेवी रेनफॉल रिजनमध्ये येत असेल तर तिथे तुम्ही मिनिमम 2% एवढा कॅम्बर प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, आणि जर लाईट रेन असेल तर 1.7% एवढा कॅम्बर प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, त्यानंतर ग्रॅव्हल किंवा WBMचा रोड असेल तर 3% इन हेवी रेन केस अँड 2.5% इन लाईट रेन. ठीक आहे, त्यानंतर अर्थ रोड जर असेल, ठीक आहे, सॉईलचा रोड असेल तर त्या ठिकाणी हेवी रेनफॉलमध्ये 4% विल बी युअर कॅम्बर व्हॅल्यू अँड इन लाईट रेन रिजन इट विल बी 3%. ओके, देन अकॉर्डिंग टू दीज IRC व्हॅल्यूज प्रोव्हाइडेड यू शूड प्रोव्हाइड द कॅम्बर. देन कॅम्बर ऑर क्रॉस स्लोप कॅन बी प्रोव्हाइडेड इन डिफरंट शेप्स. ओके, सो फर्स्ट शेप इज पॅराबोलिक शेप. आता पॅराबोलिक जो शेप आहे, पॅराबोलिक शेप तुम्ही या स्लाईडमध्ये इथे बघू शकता की हा जो पर्टिक्युलर शेप आहे, ठीक आहे, हा जो पर्टिक्युलर शेप आहे तो पॅराबोलिक शेप आहे. ठीक आहे, तर हा जो पॅराबोलिक शेप आहे, ठीक आहे, तो पॅराबोलिक शेप आपण जनरली फास्ट मूव्हिंग व्हेकल जिथे असतात, ठीक आहे, फास्ट मूव्हिंग व्हेकल रोड सरफेस असेल त्या ठिकाणी आपण पॅराबोलिक शेप हा प्रोव्हाइड करतो. त्यानंतर स्ट्रेट लाईन शेप असतो, त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ पॅराबोलिक अँड स्ट्रेट लाईन. ठीक आहे, तर या तीन प्रकारामध्ये आपण क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर हा प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, त्यानंतर कॅम्बरच्या ज्या रेंजेस आहेत ते आपण बघितल्यास तुम्ही इथे डिटेलमध्ये सुद्धा नंतर, म्हणजे हा जो फॉर्म आहे रेंज ऑफ कॅम्बर इन एरियाज ऑफ रेनफॉल रेंज, ठीक आहे, म्हणजे 1 in 50, म्हणजे आपण वरच्या स्लाईडमध्ये जे पर्सेंटेजमध्ये डिस्कस केलं तर तुम्ही ह्या टेबलमध्ये एका रेशोमध्ये किंवा स्लोपच्या प्रोपोर्शनमध्ये सुद्धा इथं तुम्ही त्याला इथं रीड करू शकता. ठीक आहे, 2% म्हणजेच 1 in 50 किंवा मग 1.7% म्हणजे 1 in 60. तर ह्या प्रकारच्या स्लोप्समध्ये तुम्ही किंवा ह्या प्रकारच्या रेंजमध्ये तुम्ही कॅम्बर तुम्हाला प्रोव्हाइड करायचा असतो रोड सर्फेसमध्ये. ठीक आहे, त्यानंतर कर्ब्स, नेक्स्ट एलिमेंट विल बी युअर कर्ब्स. ओके, सो व्हॉट डज इट मीन, इट इज द डिवायडिंग लाईन बिटवीन कॅरेज वे अँड फुटपाथ. ठीक आहे, इट इज डिवायडिंग लाईन बिटवीन कॅरेज वे अँड फुटपाथ. ओके, आता हे बघा, ह्या केसमध्ये तुम्ही केसमध्ये हा जो कॅरेज वे आहे, ठीक आहे, हा कॅरेज वे आहे तुमचा, हा जो आहे तो कॅरेज वे आहे आणि हा फुटपाथ आहे. ठीक आहे, तर हा जो पर्टिक्युलर पोर्शन आहे याला तुम्ही काय म्हणू शकता, कर्ब्स. हा जो पर्टिक्युलर पोर्शन आहे त्याला तुम्ही कर्ब्स म्हणू शकता. ठीक आहे, इट इज डिवायडिंग बिटवीन कॅरेज वे अँड फुटपाथ. फुटपाथ आणि कॅरेज वेला जो वेगळा करतो तो जो पोर्शन आहे त्या पोर्शनला आपण कर्ब असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर कर्बचे काही टाईप्स आहेत किंवा कोणत्या फॉर्ममध्ये तो कर्ब्स ग्राउंडवर अवेलेबल असू शकतो त्याच्या ते तुम्ही ह्या एका स्लाईडमध्ये सुद्धा बघू शकता. ठीक आहे, तर ह्या स्लाईडमध्ये तुम्ही कर्ब्स कशा प्रकारे ग्राउंडवर प्रोव्हाइड केले जातात ते याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे, तर त्यानंतर टाईप्स ऑफ कर्ब्स. आता कर्बचा जो टाईप आहे, तर कर्बचा जो टाईप आहे त्याच्यामध्ये कर्बचे जे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट टाईप इज माउंटेबल कर्ब. ठीक आहे, माउंटेबल कर्ब याच्यामध्ये हा जो शेप आहे
हाफ सर्कलचा शेप माउंटेबल कपमध्ये तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. त्याची जी डेप्थ आहे ती जनरली 10 सेंटीमीटर, त्याला तुम्ही 100 mm म्हणू शकता. ठीक आहे, या डेप्थमध्ये माउंटेबल कप हा प्रोव्हाइड केलेला असतो. त्यानंतर नेक्स्ट टाईप ऑफ कप इज सेमी बॅरियर टाईप. सेमी बॅरियर टाईपच्या कपमध्ये जी डेप्थ आहे कपची ती जनरली 15 सेंटीमीटर ठेवतात. त्यानंतर बॅरियर टाईपचा कप, ठीक आहे, आता बॅरियर टाईपच्या कपची जी डेप्थ असते ती जनरली 20 सेंटीमीटर एवढी असते. ठीक आहे, आणि सबमर्ज जो कप असतो त्याच्यामध्ये डेप्थ नसते, तर ॲक्च्युली हा ग्राउंड सरफेसच्या खाली प्रोव्हाइड केलेला असतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा सेमी बॅरियर टाईप हा जो कर्व आहे, सॉरी कप आहे, याचा क्वेश्चन एका कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये PWDच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, तर अशा गोष्टी तुम्ही इथं नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कंपोनंट विल बी युअर शोल्डर. ओके, द शोल्डर लेन इज ॲन एमर्जन्सी स्टॉपिंग लेन ऑन द लेफ्ट साईड. ठीक आहे, आता बघा इथं ह्या ज्या लेन्स दिसत आहेत तुम्हाला, याच्यामध्ये हा जो पोर्शन आहे या पोर्शनला तुम्ही शोल्डर म्हणू शकता. ठीक आहे, हा जो पोर्शन असतो जो स्टॉपिंग, याला तुम्ही स्टॉपिंग लेन पण म्हणू शकता. हा जनरली तुम्हाला एमर्जन्सीमध्ये जर व्हेकल थांबवायचं असेल तर तुम्ही शोल्डर किंवा मग स्टॉपिंग लेनवर जाऊन ते थांबू शकता. ठीक आहे, सो यू कॅन रीड हियर ॲज इट इज द मीन फॉर व्हेकल्स टू स्टॉप इन ॲन एमर्जन्सी. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही शोल्डर इथे बघू शकता. त्यानंतर हा जो हे बघा, ह्या पिक्चरमध्ये जो हा जो पोर्शन दिसतो आहे तुम्हाला, ठीक आहे, हा जो पोर्शन आहे हा पण शोल्डरच आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही सायकल ट्रॅक असू शकतं किंवा मग फुटपाथ पण असू शकतं. ठीक आहे, तर अशा केसेसमध्ये तुम्ही शोल्डर प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर ही जी एक लेन असते, या पर्टिक्युलर लेनला आपण लेन म्हणतो. ठीक आहे, दिस इज युअर सेकंड लेन. ठीक आहे, दिस इज युअर अनदर लेन. ठीक आहे, देन नेक्स्ट पॉइंट इज युअर हे बघा, अशा पोर्शनमध्ये सुद्धा शोल्डर अशा प्रकारे प्रोव्हाइड केलेलं असतं. ठीक आहे, त्यानंतर सायकल ट्रॅक, ठीक आहे, आणि फुटपाथ. तर हे जे काही रोड साईन्स आहेत किंवा रोड साईन्स आहेत, मार्किंग्स आहेत, तर हे आपण ट्रॅफिक इंजिनिअरिंग जो टॉपिक आहे तुमचा त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणारच आहे, परंतु याच्यामध्ये ॲज अ जस्ट स्टडी म्हणून मी याच्यामध्ये हे इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, so we will stop here. Okay, and in next lecture we will see design speed and further part of your highway engineering. Okay, so thanks.